विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण नागरिक शास्त्राचा दुसरा धडा व नागरिक शास्त्राचं दुसरं प्रकरण याचा अभ्यास करणार आहोत. नागरिक शास्त्राच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण समाजामध्ये काय राहतो, समाजाची गरज काय आहे, समाजामध्ये आपल्याला काय काय मिळतं, समाज कसा बनतो याची माहिती पाहिजे. आज आपल्याला दुसऱ्या या प्रकरणामध्ये बघायचं आहे की समाजातील विविधता, कारण आपला जो समाज तयार झालेला आहे या समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विविधता आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्या देशात जर आपण विचार केला तर आपल्या देशामध्ये ही विविधता प्रचंड प्रमाणामध्ये आहे. म्हणून आपल्या समाजातील विविधता ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि या विविधतेने नटलेल्या समाजामध्ये वावरत असताना आपण कसं वावरलं पाहिजे आणि विविधतेमध्ये आपली एकता कशी टिकून ठेवली पाहिजे याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत, वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत, वेगवेगळ्या पंथाचे लोक आहेत, वेगवेगळ्या चालीरीती मानणारे लोक आहेत, वेगवेगळ्या परंपरा मानणारे लोक आहेत, अनेक जाती धर्माचे भाषा बोलणारे, वेगवेगळे व्यवसाय करणारे, बोली भाषा बोलणारे अनेक वेगवेगळे लोक आपल्याकडे. आणि या सर्व लोकांमध्ये मराठी भाषा, कन्नड भाषा, तेलुगू भाषा, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा लोक बोलतो, वेगवेगळे सण साजरे करतात, अनेक वेगवेगळ्या परंपरा त्यांच्या आहेत, वेगवेगळी पूजाविधी त्यांच्या आहेत. आणि सर्व हे वेगवेगळे असताना सुद्धा हजारो वर्षापासून आपण एकत्र आहोत. म्हणजे आपल्याकडे समाजामध्ये विविधता आहे, परंतु या विविधतेमध्ये सुद्धा एकता. कारण एवढी सगळी भिन्नता असताना सुद्धा आपल्या भारतीय समाजामध्ये एकोप्याची भावना दिसते, सर्वजण एकोप्याने काम करतात. आता कोरोनाला म्हटलं की सर्वजण आपापल्या परीनं काम करायला लागले, सर्वांमध्ये एकोप्याची भावना निर्माण. कारण आपल्या देशामध्ये जरी विविधता असली तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये त्यांच्यामध्ये एकतेची भावना निर्माण झाली की हा माझा देश, हा माझा देश, सर्वांना वाटतं की हा माझा देश. आणि म्हणून ज्या ज्या वेळी माझ्या देशासाठी मला काही कर्तव्य करायचं काम पडेल त्यावेळी मी करेन. कारण ती एकतेची भावना त्या समाजामध्ये खोलवर रुजलेली आहे. आणि म्हणूनच विविधता हीच आपली ताकद आहे, विविधता हीच आपली ताकद. अनेक लोकांच्या बरोबर आपण राहतो, अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांच्या सोबत राहतो, अनेक परंपरा वेगवेगळ्या प्रकारचे चालीरीती असणाऱ्या लोकांसोबत आपण राहतो. आणि यामुळे काय होते, इतरांचा आदर करण्याची प्रवृत्ती निर्माण. इतर धर्मांचा आपण द्वेष नाही करत, इतर भाषा बोलणाऱ्यांचा द्वेष आपण नाही करत, इतर परंपरा पाळणाऱ्यांचा आपण द्वेष नाही करत, तर सर्वांमध्ये एकोपा निर्माण व्हायला होतो. आणि म्हणून आपण त्यांच्याही परंपरेमध्ये, ते आपल्याही परंपरेमध्ये, आपण त्यांच्या सणांमध्ये, ते आपल्या सणांमध्ये, अशा प्रकारे प्रथा आणि परंपरा एकमेकांच्या आपण आत्मसात करायला. आणि ह्या सर्व प्रथा, परंपरा, रूढी, परंपरा जे जे काही रूपात चालत असेल ते एकमेकांमध्ये अशा प्रकारे काही मिसळून जातं की आपल्याला त्या कुठल्याही गोष्टीविषयी आपल्या मनात आकर्ष निर्माण होत नाही, तर एकोप्याची भावना वाढेल. आणि त्यामुळे आपल्या समाजामध्ये विविधता हीच आपली मोठी ताकद. अनेक आहे किंतु एक, जे आमच्यामध्ये विविधता आहे, पण ही विविधता आमची ताकद. त्यामुळे आपण पाहतो की ज्या ज्या वेळी देशावर काही आपत्ती, नैसर्गिक संकट येईल, वादळ येईल, कुणी आक्रमण करेल, अजून काही येईल, त्या त्यावेळी सगळा देश एकोप्याने काम आला, सर्व देशातले लोक एकत्र, आणि ती आपत्ती, ती समस्या दूर करायचा प्रयत्न करतात. कारण भारतीय समाजामध्ये आपण पाहतो अशा प्रकारे त्या आपत्तीचा सामना करण्याची सहज प्रवृत्ती दिसते.
कशामुळे झालं हे शक्य? आपल्यामध्ये एकता आहे म्हणून, आपण सर्व एक आहोत म्हणून. जर आपल्यामध्ये वेगवेगळे मतभेद असते तर आपण एकत्र येऊ शकलो नसतो, परंतु या सर्व विविधतेत सुद्धा आपल्याकडे एकता दिसून येते. त्यामुळे एकता हीच आपली ताकद निर्माण झालेली. आपल्या देशामध्ये धर्मनिरपेक्षतेचं तत्व आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? तर भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात, वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात, वेगवेगळ्या पंथाचे लोक राहतात. या सर्व धर्मांमध्ये सर्व धर्म समभावाची भावना आहे. सर्व धर्म समभाव आहे आणि हे धर्मनिरपेक्षतेचं तत्व आपल्या संविधानाने सुद्धा स्वीकारले. आपलं संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं धर्मनिरपेक्ष संविधान आहे. त्यामुळे जगातले जे सर्व देशांचे संविधान आहे त्या सर्व जगातील देशांच्या संविधानामध्ये भारतीय संविधान हे जगातलं सर्वात आदर्श संविधान मानलं जात. जगामध्ये एवढं आदर्श संविधान कोणत्याही देशात नाही. आणि त्या भारतीय संविधानामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या चालीरीती, आपल्या श्रद्धा, आपल्या रूढी, आपल्या परंपरा पाळण्याचंही स्वातंत्र्य. पण अर्थात त्या वाईट रूढी असता का म्हणे? जसं आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये सती प्रथा होती. एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला की तिला त्या पतीच्या चितीवर जाळलं जायचं, वाईट प्रथा होती, कायद्याने बंद केली. म्हणजे ज्या मानवाच्या जीवित्वासाठी, मानवाच्या कल्याणाच्या साठी आवश्यक नाही त्या रूढी, प्रथा, परंपरा वाईट जर असतील तर त्या सोडून द्याव्या. मात्र आपल्याला चांगल्या प्रथा, चांगल्या रूढी, चांगल्या सवयी या आपल्याला आपल्या संविधानामध्ये त्यांचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपल्याला उपासनेचं स्वातंत्र्य, धर्मश्रद्धेचं स्वातंत्र्य आहे. आपण कोणत्याही देवाधर्माची पूजा करू शकतो, आपल्या कोणत्याही प्रकारच्या उपासनेचे स्वातंत्र्य आहे. पण आपलं आपलं धार्मिक स्वातंत्र्य जे आहे ते आपण आपल्या घरापुरतं मर्यादित ठेवलं पाहिजे. आणि ज्यावेळी आपण घराच्या बाहेर येऊ त्यावेळी आपण सर्व भारतीय आहोत ही भावना बनवतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की मी प्रथमताही भारतीय आहे, मी अंतिमताही भारतीय. म्हणजे आपण प्रथमताही भारतीय असलं पाहिजे आणि अंतिमताही भारतीय. असं धारण करत आपला एकोपा टिकून जाईल. कारण आपल्या देशामध्ये धर्मनिरपेक्षता हे तत्व महत्वाचं आहे. भारत हे जगातील सगळ्यात मोठं धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र आहे. जगामध्ये आपल्या देशा एवढी मोठी लोकशाही कुठंच नाही. एवढं जगामध्ये आपल्या देशा एवढा मोठा धर्मनिरपेक्ष देश जगाच्या पाठीवर कुठे? कारण जगामध्ये आपला भारत देश हा सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष देश आहे. आणि ही विविधता जपून ठेवण्यासाठीच आपल्या देशामध्ये संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता हे तत्व सांगितलेलं आहे. की माझा देश भारत असेल, या देशाचं नाव भारत असेल, या देशामध्ये राज्यसंस्थेचा कोणताही अधिकृत धर्म नसेल, तर सर्व धर्म हे समान मानले जातील. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीच्या धर्माची उपासना करण्याचं स्वातंत्र्य असेल. कोणताही व्यक्ती कोणत्याही धर्माची पूजा अर्चना करू शकेल. कारण धार्मिक स्वातंत्र्य आपल्या सिद्धांतने त्याला बाहेर दिले. हे धर्मनिरपेक्ष तत्व. धर्माच्या आधारे व्यक्ती व्यक्तीमध्ये भेदभाव करता येणार नाही. तू त्या धर्मात आहे आम्ही हात घेऊ नकोस, तू त्या धर्मात आहे आम्ही मदत घेऊ नकोस, तू त्या धर्मात आहे तुम्ही पहिलं थांब, हे असं आपल्या देशात अजिबात चालत नाही. कारण आपण धर्मनिरपेक्षता हे तत्व स्वीकारले. त्यामुळे आपल्या देशामध्ये धर्माच्या आधारे व्यक्ती व्यक्तीमध्ये भेदभाव करता येत नाही कुणालाही. त्यामुळे आपल्या देशामध्ये धर्मनिरपेक्षता पाळली जाते. शिक्षण, रोजगार, नोकरी यासाठी सुद्धा असं नाही म्हणू शकत की आपण ह्या रोजगार हे तुम्ही एखाद्या धर्मासाठीच आहे, हा या धर्माच्या लोकांसाठीच आहे, तू तुमच्या धर्माच्या लोकांसाठीच आहे, असं नाही. तर कोणताही रोजगार, कोणतीही नोकरी कोणत्याही धर्माच्या लोकांसाठी खुली आहे. पूर्वी कसं असायचं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र त्यांचे सगळे ठरलेले असायचे व्यवसाय.
आता तसं नाही, आता कोणताही व्यक्ती कोणताही व्यवसाय करू शकतो, कोणताही व्यक्ती कोणत्याही व्यवसायामध्ये जाऊ शकतो, कोणत्याही व्यवसायामध्ये येऊ शकतो, अशा प्रकारे आपल्याला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि हे व्यवसायाचं स्वातंत्र्य आपल्याला धर्माच्या आधारे नाकारता येत नाही, कारण आपण धर्मनिरपेक्ष तत्व स्वीकारलेला आहे. याशिवाय धार्मिक सामंजस्य टिकून राहण्यासाठी सुद्धा काही भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याक लोकांना सुद्धा वेगवेगळे अधिकार आहेत. ते ज्यांची भाषा कमी आहे किंवा ज्यांची भाषा कमी ठिकाणी बोलली जाते, जे धर्माने अल्पसंख्याक आहेत, ज्यांची संख्या कमी आहे, अशा लोकांना सुद्धा त्यांच्यासाठी काही महत्वाच्या तरतुदी आपल्या संविधानात केलेल्या आहेत. जर आपण भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांसाठीच्या तरतुदी म्हणतो, अशा प्रकारे धर्मनिरपेक्षता तत्व टिकून राहावं यासाठी आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत की जेणेकरून आपल्या देशातील धर्मनिरपेक्षता टिकून राहील. आणि आपला देश हा एक संघ राहील, लोकांमध्ये सामंजस्य राहील, लोकांमध्ये एकोपा राहील, लोकांमध्ये आपुलकी राहील. आणि म्हणून आपल्या देशाच्या संविधानाने सुद्धा धर्मनिरपेक्षतेचं तत्व स्वीकारलेलं आहे. आता बघा, तिसरा मुद्दा आहे आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग. की व्यक्तीची जडणघडण होत असताना समाजाची भूमिका काय आहे, समाज हा व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये कशा प्रकारे भूमिका निभावतो. सगळ्यात महत्वाचं आहे समाजामध्ये सहकार्य असतं, आणि जर सहकार्य असेल तर समाजाचा विकास होतो. सहकार्य भावना, सहकार्य अतिशय महत्वाचं आहे. जर आपण एकमेकांना सहकार्य केलं नाही तर काहीच काम होऊ शकत नाही. त्यामुळे कोणताही समाज व्यक्ती हा परस्पर सहकार्य करत असतो, आणि सहकार्यातूनच त्या व्यक्तीचा त्या देशाचा विकास होतो. व्यक्ती व्यक्तीमध्ये जर सहकार्य नसेल तर व्यक्तीचाही विकास होत नाही, समाजाचाही विकास होत नाही, आणि पर्यायाने देशाचाही विकास होत नाही. म्हणून सहकार्य खूप महत्वाचं आहे. आपल्या घरात जर समजा आपण व्यक्ती व्यक्तीमध्ये जर सहकार्य वृत्ती ठेवली नाही, वडिलांनी आईचं ऐकलं नाही, आईने वडिलांचं ऐकलं नाही, मुलांनी आई वडिलांचं ऐकलं नाही, भावाने बहिणीचं ऐकलं नाही, बहिणीने भावाचं ऐकलं नाही, बहीण भावाने आई वडिलांचं ऐकलं नाही, सगळ्यांनी आजूबाजूचा आजी आजोबाचं ऐकलं नाही, तर काय होईल? सगळं कुटुंब विकसित होऊन नाही, कोणीच कोणाचा ताळ मिळणार नाही. म्हणून आपल्या घरात जसं सहकार्य लागतं तसं सहकार्य समाजात सुद्धा लागतं, आणि तसंच सहकार्य देशात. त्यामुळे समाजामध्ये सहकार्याची भावना अतिशय महत्वाची आहे, आणि सहकार्याशिवाय समाज टिकून राहत नाही, सहकार्याशिवाय समाजाची प्रगती होत नाही, सहकार्याशिवाय देशाची प्रगती होत नाही. आता दुसरं बघा, सहकार्यानंतर सहिष्णुता आणि सामंजस्य ही सुद्धा खूप महत्वाची होती. जर आपण सहिष्णुता आणि सामंजस्याने प्रश्न सोडवले
तर आणि तरच आपल्या समाजाचा विकास होईल, तर आणि तरच आपल्या देशाचा विकास होईल, अन्यथा आपल्याला अंधारात चाकपडत राहावं लागेल। म्हणून आपल्याला कुठल्याही गोष्टीवर सामंजस्य आणि सहिष्णुता असणं गरजेचं आहे, कारण जर आपण सहिष्णुता ठेवली नाही, जर आपण सामंजस्य ठेवलं नाही, जर आपण सहकार्य ठेवलं नाही, तर समाजामध्ये एकोपा निर्माण होऊ शकणार नाही। त्यामुळे आपल्याला कळतपणे आपल्या विकासावर त्याचा परिणाम होईल, आपला एकोपा नष्ट होईल, आपलं स्वास्थ्य नष्ट होईल, आणि कोणत्याही समाजामध्ये भेदभाव, भांडण, तंटे, वाद हे जास्त काळ किंवा खरं म्हणजे अधिवादच त्याला स्थान असता कामा नये। कारण जर याच्यामध्ये जर आपली शक्ती वाया गेली तर देशाचा विकास कधी करणार, समाजाचा विकास कधी करणार, लोकांचं दारिद्र्य दूर कसं करणार, शिक्षणाच्या संधी निर्माण कशा करणार, आरोग्याच्या सोयी कशा निर्माण करून देणार। म्हणून आपल्याला या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर सहिष्णुता आणि सामंजस्य या दोन गोष्टी खूप महत्वाच्या बनतात। आणि म्हणून आपल्याला या सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता जर टिकून ठेवायची असेल तर आपल्याला सहिष्णुता आणि सामंजस्य पाळावंच लागत। तर आणि तरच मानवी समाजाचा विकास होतो, उत्कर्ष होतो, देशाचा उत्कर्ष होतो, देशाचा विकास होतो आणि मानवाचा परिपूर्ण विकास आहे। त्यानंतर पहा, विविध भूमिका पार पाडण्याची संधी आपल्याला मिळते। आपण समाजामध्ये वावरत असताना विविध भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात। आपण समाजामध्ये एक व्यक्ती म्हणून वावरतो, कुटुंबामध्ये एक मुलगा म्हणून वावरतो, आपण मित्रांमध्ये एक मित्र म्हणून वावरतो, शेजाऱ्यामध्ये शेजारी म्हणून वावरतो, अशा वेगवेगळ्या भूमिका आपल्या पार आणि समाजामध्ये विविध प्रकारच्या भूमिका पार नंबर पार विविध भूमिका पार पाडण्याची संधी आपल्याला मिळते। पार नंबर 64 वर पहा, खूप छान चित्र दिलेलं आहे पार नंबर 64 वर। बघा, तुम्ही आहात, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, बघा आई बाबांचा तुम्ही मुलगा मुलगी आहात, म्हणजे तुमचं आई वडिलांच्या प्रती मुलगा किंवा मुलगी म्हणून कर्तव्य आहे। भूमिका बघा, तुमची वेगळी भूमिका आहे। तुम्ही वर्गामध्ये विद्यार्थी आहात, विद्यार्थिनी आहात, वर्गामध्ये आले की तुम्हाला विद्यार्थी विद्यार्थिनी म्हणून भूमिका पार पाडायला लागेल, बरोबर? म्हणजे आई वडिलांसोबत मुलगा मुलगी म्हणून भूमिका, शाळेत आले की वर्गामध्ये विद्यार्थी विद्यार्थी म्हणून विद्यार्थिनी म्हणून भूमिका। तुम्ही समजा बालमित्राचा संघ आहे, त्या बालमित्राचे एखादा गट आहे तुमचा मित्रांचा, त्यामध्ये मैत्री त्या ठिकाणी तुम्हाला संपादन करायला लागेल, मित्र म्हणून त्या ठिकाणची भूमिका तुमची वेगळी असेल। त्यामुळे तुम्ही जर समजा शाळेचे वर्गाचे स्वच्छता दूत आहात, तुम्हाला स्वच्छतेचं कार्य केले सरांनी, तर तुम्हाला ते स्वच्छतेचं कार्य करावं लागेल, ही वेगळी भूमिका आहे तुमची। सरांनी तुम्हाला वर्गाचं मॉनिटर केले, मुलीचा मॉनिटर, मुलांचे मॉनिटर, तुम्हाला वर्गाची मॉनिटर म्हणून वेगळी भूमिका करावी लागेल, पार पाडावं लागेल। सरांनी तुम्हाला सांस्कृतिक प्रमुख केले, खेळाचं प्रमुख केले, खेळाचं मॉनिटर केले, तर त्याची तुमची भूमिका वेगळी असेल। तुम्ही खेळाडू आहात, मग खेळामध्ये तुम्ही संघाचे कॅप्टन आहात किंवा उप कॅप्टन आहात, तर त्याची भूमिका तुम्हाला वेगळी पार पाडावी लागेल। तुम्ही समजा घरी गेले तर घरी तुमचं आजी आजोबा आहे, त्या आजी आजोबासोबत तुम्हाला वेगळी भूमिका पार पाडावी लागेल। म्हणजे थोडक्यात काय, तर समाजामध्ये विविध भूमिका पार पाडण्याची संधी आपल्याला मिळतो। आता उदाहरणार्थ सुद्धा मान, मी शाळेत आलो, तुमचा शिक्षक म्हणून मला भूमिका पार पाडावी लागेल। मी तिकडं मुख्याध्यापक सरांच्या केबिन मध्ये गेलो, तर त्या ठिकाणी ते माझे बॉस आहेत, ते माझे मुख्याध्यापक आहेत, म्हणून त्या ठिकाणी मला मुख्याध्यापक आणि शिक्षकाची भूमिका पार पाडावी लागेल। तुमचे पालक मला भेटायला आले, पालकाच्या सोबत बोलताना मला वेगळी भूमिका पार पाडावी लागेल। मी घरी गेलो, माझ्या मुलांसोबत बोलताना मला त्याच्या वडिलांची भूमिका मला पार पाडावी लागेल, माझ्या आई वडिलांसोबत बोलताना मला त्यांचा मुलगा म्हणून भूमिका पार पाडावी लागेल, माझ्या शेजाऱ्यांशी बोलताना मला शेजारी म्हणून भूमिका पार पाडावी लागेल, माझ्या मित्रांशी बोलताना मग मला मित्र म्हणून एक वेगळी भूमिका पार पाडावी लागेल। म्हणजे एका व्यक्तीला समाजामध्ये वेगवेगळ्या भूमिका पार पाडण्याची संधी मिळत असते आणि ह्या विविध भूमिका आपल्याला वठवाव्या लागतात।
त्यामुळे ह्या सगळ्या भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडल्या पाहिजे. तुम्ही विद्यार्थी म्हणून चांगली भूमिका पार पाडली पाहिजे, वर्गाचे प्रतिनिधी म्हणून चांगली भूमिका पार पाडली पाहिजे, ग्राउंडवर खेळायला गेले मैदानावर तिथं तुमची भूमिका चांगली असली पाहिजे, घरी आजी आजोबाशी बोलणारा तुमची भूमिका चांगली असली पाहिजे, सरांशी तुमचं वर्तन चांगलं असलं पाहिजे, वर्गातले विद्यार्थी विद्यार्थिनीशी वर्तन चांगलं असलं पाहिजे, आई वडिलांशी वर्तन चांगलं असलं पाहिजे, शेजाऱ्यांशी वर्तन चांगलं असलं पाहिजे. थोडक्यात काय तर तुम्हाला वेगवेगळ्या भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडण्याची संधी सुद्धा समाजामध्ये उपलब्ध होते. अशा प्रकारे आपण विविधता आणि आपली ताकद, धर्मनिरपेक्षतेचे तत्व, आपल्या घडणघडणीत समाजाचा सहभाग आणि सहकार्य, सहिष्णुता, सामंजस्य, विविध प्रकारच्या भूमिका पाहिल्या. शेवटचा जो भाग आहे या प्रकरणाचा तो आहे समाजाचे नियमन. आता समाज आहे पण समाजाचे नियमन म्हणजे समाज चालवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. आपला वर्ग आहे, हा वर्ग आहे, हा वर्ग चालवण्यासाठी काही गोष्टी आहेत. कोणकोणत्या आहेत? सर वर्गामध्ये आले, कोणता विषय आहे ते पुस्तक काढणे, वही काढणे, लिहित बसणे, वाचत बसणे, सर शिकवायले ऐकणे, सर लिहून घेणे, सर वर्गाच्या बाहेर गेले गोंधळ न करणे, शांत बसणे, अशा प्रकारचं नियमन आपल्याला स्वतःलाही लावून घ्यावं लागते. शाळेची शिस्तही पाळावी लागते. वर्गाच्या बाहेर गेले तर रांगेने जावं लागतं, ग्राउंडवर खेळायला गेलं तरी रांगेने जावं लागतं, वर्गातून येत नाही रांगेने जावं लागतं, भांडणं करता येत नाही कोणाशी. म्हणजे समाजाचं नियमन करण्यासाठी काही नियम असतात. आणि म्हणून पूर्वीच्या काळात तुम्ही पाहिलं तर पूर्वीच्या काळामध्ये समाजामध्ये नियम कोणते होते? परंपरा होत्या, रूढी होत्या, प्रथा होत्या, चालीरीती होत्या आणि त्याच्या मार्फत समाजामध्ये नियम तयार केले होते. मग पूर्वी असाही नियम असायचे की मुलींनी शाळेत जायचं नाही. आता नियम बदलले. समाजाचं नियमन करण्यासाठी किंवा समाजाला एका विशिष्ट दिशेने वाटचाल करण्यास प्रेरित करण्यासाठी समाजाचं नियमन करणं गरजेचं असतं. आणि हे नियमन रूढी परंपरा यांच्याद्वारे होतं. पण आधुनिक समाजामध्ये रूढी, प्रथा, परंपरा याच्याशिवाय काही कायदे सुद्धा करावे लागतात आणि या कायद्याच्या आधारे सुद्धा समाजाचं नियमन करावं लागतं. उदाहरण बघा, कोरोना आलाय आपल्या 2020 मग कोरोनाच्या काळात काय करायचं? तर मास्क बांधायचं. बघा आता मास्क मला घेऊन सुद्धा फिरवलं, घराच्या बाहेर पडलं मास्क बांधलं, मास्क नाही बांधला तर काय होईल? दंड होईल, 200 रुपये फाईन लागेल. विनाकारण घराच्या बाहेर पडू नका. नियमन केले विशिष्ट काळात आणि समाजाचं नियमन करत असताना अशा प्रकारचे वेगवेगळे कायद्याच्या मार्फत सुद्धा, कायद्याच्या आधारे सुद्धा आपल्याला समाजाचं नियमन करावं लागतं. आणि समाजाचं नियमन करण्यासाठी अनेक संस्था असतात, संघटना असतात, जसं की पोलीस आहेत समाजाचं नियमन करायला, वाहतुकीचं नियमन करायला, आपण निवडून दिलेले आमदार खासदार आहेत कायदे बनवायला, तिकडे देशाचं संविधान आहे, देशाचं संसद भवन आहे, राज्याचं राज्य विधिमंडळ आहे, आपल्या शहराचं नियमन करायला महानगरपालिका आहे, खेड्याचं नियमन करायला ग्रामपंचायत आहे. अशा वेगवेगळ्या संस्था आणि घटक समाजाचे नियमन करत असतात आणि त्या समाजाच्या नियमनाच्या कार्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात. अशा प्रकारे आज आपण या नागरी शास्त्राच्या प्रकरण दुसऱ्यामध्ये समाजातील विविधता पाहिली, त्यामध्ये विविधता ही आपली ताकद कशी तेही पाहिलं, धर्मनिरपेक्षतेचं तत्व का स्वीकारलं आपण, त्याची कोणकोणती तरतुदी केली असेल जणांमध्ये तेही पाहिलं, आपल्या घरणघडणीमध्ये समाजाचा सहभाग कसा येईल तेही पाहिलं, समाजाचं नियमन कशा प्रकारे करता येतं, समाजामध्ये कोणकोणत्या भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात, कशा प्रकारे आपल्याला समाजामध्ये वावरावं लागतं, या सगळ्या बाबींची माहिती आपण पाहिली. या दुसऱ्या प्रकरणाच्या शेवटी जे काही स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय आपल्या वहीमध्ये लिहून काढा आणि बघा इकडे क्यू आर कोड स्टिकर दिलेला आहे, यावर सुद्धा तुम्ही दीक्षा ऍपचा उपयोग करून जर तुम्ही याला स्कॅन केलं तर याच्यामध्ये सुद्धा काही स्वाध्याय आहे, तो स्वाध्याय सुद्धा वहीमध्ये लिहा.
अधिक की माहिती तुम्हाला मिळेल। आणि अशा प्रकारे हा नागरिक शास्त्राचा दुसरा धडा किंवा दुसरं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे। हा व्हिडिओ एकदा दोनदा पहा, काही आवड वाटलं तर यूट्यूब चॅनलला जाऊन कमेंट्स करा, व्हॉट्सअपच्या याच्यावर मला पाठवा, याचा स्वाध्याय करा, वहीमध्ये लिहा, त्याही वही स्वाध्याय केलेली फोटो करून त्या ठिकाणी व्हॉट्सअपला पाठवा। घरातच राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या, अजिबात बाहेर फिरू नका। शाळा बंद आहेत कशामुळे? तुमच्या आरोग्यामुळे। तुमच्या आरोग्याची काळजी जास्त महत्वाची आहे। तुमचं आरोग्य टिकलं तरच सगळं काही शक्य आहे, आणि तुमचं आरोग्य बिघडलं तर काहीच करत नाही। त्यामुळे घरातच राहा, सुरक्षित राहा, नियम पाळा, आनंदी राहा, आणि घरच्या घरी जमेल तेवढा अभ्यास करा। ज्यांनी आपला बालविद्यामधील तुमचं चॅनल सबस्क्राईब केलं ते सबस्क्राईब करा, लाईक कमेंट्स करा, काही अडचण असेल तर। धन्यवाद, जय हिंद, जय भारत।